स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी कामगारांनी या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला समर्थनासाठी आज तिन्ही एपीएमसी मार्केट या ठिकाणी बंद ठेवलेलं आहे. सर, आप सरकार में हो, फिर भी आपने मराठा समाज को समर्थन देते हो, मार्केट बंद किया, क्या आपकी कुछ बातचीत हुई है? आमचे वडिलांच्या पासूनची परंपरा आहे. माझे वडील काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते. सरकारच्या विरोधात त्यांनी मोर्चे आणि आंदोलन केले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो, त्यावेळेलाही सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध केले. आजही भारतीय जनता पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे. माझ्याकडे एक जबाबदार पद महामंडळाचं असून देखील पण जर सरकार आमच्या मराठा समाजासाठी जर ऐकत नसतील तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आणि त्यांना पाठिंबा देणार. 40 दिन का अल्टिमेटम दिया था मनोज जरंगे साहेबांनी, उसके बाद भी सरकार आरक्षण नहीं दे रही, क्या समितीचा निर्णय हा अपेक्षित वेळेत पूर्ण होईल असं सगळ्यांना वाटलं होतं, परंतु तो झाला नाही. अपुर समितीचा निर्णय जर त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला, अहवाल सादर झाला, तर तो कुठल्याही ठिकाणी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही आणि मग मराठा समाजाला दिशाभूल केल्यासारखं वाटेल. आणि म्हणूनच या समितीची थोडीशी वेळ वाढवून घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. परंतु मुख्यमंत्र्यांनी कालच्या दसरा मेळाव्यामध्ये मराठा समाजाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय ते शांत बसणार नाही असं सर्व समाजाच्या समोर, म्हणजे त्यांचा दसरा मेळावा होता शिवसेनेचा, तरी त्यांनी तो विषय घेतला आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब, आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, हे तिघही मिळून मराठा समाजाला न्याय देतील अशी गवाही त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळं थोडासा वेळ गेलेला आहे, पण वेळ देणंही फार गरजेचं आहे.